खासदार फंडातून सारोळा अंतर्गत अंबाळाचे बरड येथील सामाजिक सभागृहाच्या तक्रारीची जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन दिले कारवाईचे आदेश. खासदार फंडातून सारोळा अंतर्गत अंबाळाचे बरड येथील सामाजिक सभागृहाची लेखी तक्रार माननीय पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ठोंबरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. सदर तक्रारीची दखल जिल्हाधिकारी बीड यांनी घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सदरील सभागृहाचे बांधकाम न करता संगणमताने 18,7,125 लाख रुपयाचा हडप केलेला निधी हा जिल्हा नियोजन समितीकरता जिल्हाधिकारी कार्यालयास परत करण्याचे जिल्हाधिकारी दीपा मुदळ मुंडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना आदेश दिले आहेत. याबाबतची सविस्तर माहिती अशी की खासदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय बीड या कार्यालयाचे आदेश क्रमांक नियोजन स्थाविका रासस नारा आठवले 17/18/786 दिनांक 4 जून 2018 अन्वये रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान देवगाव संचलित मौजे सारोळा अंतर्गत अंबाळाचे बरड तालुका केज जिल्हा बीड येथे संस्थेच्या मालकीच्या सन गट नंबर 21 इमिक्र सामाजिक सभागृह बांधकामाचे क्षेत्र 640 चौरस मीटर 2 चटई क्षेत्र 640 चौरस मीटर या कामासाठी रुपये 24.95 लाख इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली असून जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश क्रमांक नियोजन खास साविका निधी वितरण दिनांक 21 जानेवारी 2020 अन्वये 18,7,125 लाख निधी हा कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग क्रमांक 2 जिल्हा परिषद बीड यांना वितरित करण्यात आलेला आहे. तसेच कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग क्रमांक 2 जिल्हा परिषद बीड यांच्याद्वारे सदर प्रकरणाची वसुलीची कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याने याबाबत जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र आपणास अवगत करण्यात आलेले आहे, परंतु सदर बाबीवर अद्यापही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. याबाबत केंद्र शासन मार्गदर्शक सूचना जून 2016 मधील 3.4 व 3.21.1 नुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी असे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना आदेश काढले आहेत. एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे केज.